अंधश्रद्धेतून गुप्तधन काढून देण्याचे आमिष देऊन अनेकांनी आर्थिक फसवणूक होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। असा प्रकार नाशिकच्या सातपूर भागामध्ये घडला आहे। हव्यासापोटी चौधरी यांनी तब्बल 1,12,000 रुपयाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। पाथर्डी परिसरामध्ये असलेल्या मच्छिंद्रनाथ ट्रस्ट संचालित आश्रमातील श्री श्री 1008 महंत गणेशानंदगिरी महाराज उर्फ गणेश जगताप यांच्या घरी दैवी चमत्काराने जमिनीतून सोन्याची वीट काढून देण्याचं कबूल केलं। यासाठी त्यांनी चौधरी यांच्याकडून जमिनीतून 1 किलो सोन्याची वीट चौधरी यांच्या हाती दिली। मात्र या बदलामध्ये चौधरी यांच्याकडून आश्रमाच्या कामासाठी 1,12,000 रुपये उकळले। चौधरी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। जानेवारी 2019 पासून या भोंदूबाबाने चौधरी यांच्याकडून विविध मार्गाने 1,00,000 रुपये उकळले। चौधरी यांनी सातपूर पोलिसाकडे धाव घेत ही माहिती दिली आहे। ही माहिती मिळताच बडे बाबा आश्रम सोडून पसार झाले आहे। फिर्यादीनामे पुकराज चौधरी हे अंबिका स्वीटचे मालक यांनी आमच्याकडे येऊन तक्रार दिली की त्यांची ओळख इंदिरानगरच्या भागामध्ये श्री श्री 1008 महंत गणेशानंद गिरीजी महाराज उर्फ गणेश जयराम जगताप यांच्याशी झाली होती आणि त्यांनी जमिनीतून सोनं काढून देतो वगैरे म्हणून त्यांची फसवणूक करून त्यांना एक वेगळ्याच धातूची वीट दिली आणि ती सांभाळून ठेवा म्हणले घरामध्ये पूजा आणि त्याच्यानंतर सोनं होईल म्हणजे जानेवारी 2019 ते सप्टेंबर 2019 या दरम्यान त्यांनी ती सांभाळून ठेवली पण त्यानंतर ती काय सोन्याची झाली नाही आणि सदरच्या महाराजांनी आपली फसवणूक केलेली आहे जवळजवळ 11,26,000 रुपयाची हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन जे तक्रार दिली त्याच्यावर आम्ही भादवी कलम 420 प्रमाणे गुन्हा नोंद केला असून त्याच्यावर कारवाई करत आहोत। पोलीस उपनिरीक्षक काळे हे तपास करीत आहेत आणि सदरचे महाराज आता सध्या फरारी आहे आणि ते मिळून येताच त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत आहोत। ज्यावेळेस हा प्रकार घडला त्याची या बंदूबाबाची काही पार्श्वभूमी हो सदर महाराजांच्या बाबत इंदिरानगर पोलीस ठाणेमध्ये पण पूर्वी गुन्हा नोंद झालेला आहे असा आता निष्पन्न झालेला आहे आणि अनेक लोकांना त्यांनी असं फसवल्याचे निदर्शनास आलेले आहे। तरी त्याचा अधिक तपास आम्ही करीत आहोत आणि सदरचा महाराज मिळाल्यानंतर अधिक उलगडा होईल। सर आजही शहरामध्ये काही लोक बंदूबाबाच्या आडी जातात तर आपण काय आव्हान करणार? मी नागरिकांना असं आव्हान करू शकतो की परमेश्वर हा देव सज्जनी रोकडा म्हणजे परमेश्वर हा सज्जनांच्या ठिकाणी असतो अशा भोंदू लोकांच्या ठिकाणी वास करत नाही। तरी लोकांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये आणि कोणत्याही महाराजांनी कोणतीही गोष्ट सांगितली की पैसे देतो डबल करून देतो चौबल ही सगळ्या खोट्या गोष्टी आहे। तरी लोकांनी अशा अंधश्रद्धेला बळी न पडता स्वतःची फसवणूक न करून घेता योग्य तो परमार्थाचा मार्ग निवडावा आणि अशा महाराजांना सुद्धा योग्य तो धडा शिकवावा। आरोपी सध्या फरार असून तो त्याच्या घरीसुद्धा आम्ही जाऊन आलेलो आहे आणि त्याची पत्नीकडून माहिती मिळत आहे त्याप्रमाणे अधिक शोध करीत आहोत त्याचा। काल परवा नाशिकमध्ये जो प्रकार घडला बंधूबाबाचा तुम्ही मला पैसे द्या मी जमिनीतून सोनं काढून देतो तुम्ही मला 1,00,000 रुपये द्या मी तुम्हाला सोन्याची वीट जमिनीतून काढून देतो अशा काही व्यापाऱ्यांना गंडवत हाच तो बंगला आहे श्रद्धा विला याच ठिकाणी तो प्रकार घडला। अशा भरपूर व्यापाऱ्यांना त्यांनी गंडवलेले आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट समीर शिंदे यांच्याकडनं सविस्तर माहिती जाणून घेऊया। सर हा प्रकार कसा घडला? नमस्कार, मी ॲडव्होकेट समीर शिंदे नाशिक जिल्हा प्रधान सचिव महाराष्ट्र आंतरसद्धा निर्मूलन समिती नाशिक। हा जो कालचा परवाचा जो प्रकार घडला की इथला सातपूर येथे एक केस आली आमच्याकडे की एका मोठ्या व्यापाऱ्याला श्री गणेशानंद महाराज 1008 उर्फ बडे बाबा यांनी एका मोठ्या व्यापाऱ्याला 10,00,000 रुपयाला फसवलं। त्याचं असं म्हणणं होतं की या व्यापाऱ्याला जमिनीतून सोनं काढून देतो पण त्या सोनं काढण्यासाठी एक पूजाविधी त्यांनी सांगितली की एक वीट दिली सोन्याची आणि 15 दिवस याची पूजा करायला लावली आणि 15 दिवसानंतर या जमिनीतून तुम्हाला सोनं काढून देतो असं त्या बाबांनी आमिष दाखवलं आणि त्या व्यापाऱ्याला 10,00,000 रुपयाला फसवलं। आता सातपूर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही ती घटना नोंद झालेली आहे परंतु ह्या बाबाला अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे दाखल झालेले होते त्यांनी अनेक लोकांना फसवलं होतं 1,00,000 रुपयांना परंतु ह्या केसमध्ये असं होतं की या वेगवेगळ्या या बाबाला जे गुन्हे दाखल झालेले होते तर गुन्ह्यामध्ये तो सही सलामत सुटला जातो
परंतु या केसमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना फक्त 420 कलमांतर्गतच म्हणजे फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत कलम लावून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हा बाबा सदर बाबा फरारी झालेला आहे तर त्याच्यावर अटक वॉरंट काढून सर्च वॉरंट काढून त्याला लवकरात लवकर अटक केली जावी अशी महाराष्ट्र आंध सध्या निवडून समितीतर्फे आम्ही मागणी करत आहोत. या केसचा पाठपुरावा आम्ही महाराष्ट्र आणीसतर्फे करत आहोत. परंतु बाह्य सर्व लोकांना असं सांगणं आहे की या बापाला या बाबांनी अनेक लोकांना फसवलेलं आहे तर या सर्व लोकांनी फसवणूक झालेल्या लोकांनी समोर यावं. त्यांनी पोलीस स्टेशनला आपले तक्रार अर्ज करावं किंवा महाराष्ट्र आंध सदर निवडून समितीला आमच्याकडे यावं. आम्ही त्यांना संपूर्णपणे मदत करूया असं आमचं म्हणणं आहे. तुम्हाला असं वाटतं का की बाबा त्या बाबाला दरवेळेस म्हणजे अशी अटक होती, अटक झाल्यानंतर बाबा परत सही सलामत सुटतं, याच्यामागं कोणाचा काही हात आहे का? याच्यामागं असं कोणाचा हात असं सांगता येणार नाही. परंतु याच्यामागं आमचं असं म्हणणं आहे की ज्याच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते थोडेसे कमकुवत कलम दाखल झालेले आहेत. तो हे जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर जर गुन्हे दाखल झाले तर निश्चित त्याला अटक होऊ शकते आणि त्याला या कायद्याच्या अंतर्गत शिक्षा होऊ शकते असंच म्हणणं आहे आमचं. News 15 मराठीसाठी नितीन चव्हाण, कॅमेरामन सुनील नासिक. तुम्हाला चायनीज खायला आवडतं का? तर चला मग, चाकणमधील चायनीज खवयांसाठी सुप्रसिद्ध असलेलं नाव समर्थ चायनीज अँड वन लाईफ कॅफे. समर्थ चायनीज आणि फास्ट फूड येथे व्हेज नॉनव्हेजची असल जिभेवरची चव. चटकदार चायनीज खाऊन नक्कीच पोट भरल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर गरमागरम कॉफीचा आस्वाद आणि पिझ्झाचा आनंद एकदा अवश्य भेट द्या समर्थ चायनीज अँड वन लाईफ कॅफेला. लेदनकरवाडी फाटा चाकणला.